संतापट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि हिंदीतला जो रोमटे खडे होणार हा जो वाक्प्रचार आहे त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव त्या सगळ्या कथा वाचताना घेतो. आणि मग जैन समाज तरी त्याला अपवाद कसा असेल हा विषय इथं घेण्याचं औचित्य खानेसरांनी सांगितलं. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला आणि जगात पहिल्यांदाच अहिंसक मार्गाने लढला गेलेला हा स्वातंत्र्य लढा, त्याची पद्धत जगा वेगळी आहे असं म्हटलं तर ते काय वावग होणार नाही. कारण याच्या आधी लढलेले सगळे स्वातंत्र्य लढे हे हिंसक होते, सशस्त्र होते आणि सशस्त्र क्रांतीवर त्यांचा विश्वास होता. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही तत्व गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यात केंद्रस्थानी होती आणि त्यापूर्वी सत्य आणि अहिंसा ही दोन तत्व घेऊन कुठलाही स्वातंत्र्य लढा लढणं म्हणजे मूर्खपणाचं समजलं जाईल, अर्थहीन समजलं जाईल. याचं कारण हिंसा केल्याशिवाय कुठली तरी सत्ता उलथवता येते याच्यावर कोणाचाच त्याच्या अगोदर विश्वास नव्हता. तरीही ही लढाई जेव्हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चालू झाली तेव्हा हजारो भारतीय त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढले. नुसते लढले नाही तर ते जिंकले. कारण महात्माजींच्या व्यक्तिमत्वावर जैन धर्माचा, जैन तत्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव होता आणि तो तसा असण्याचं कारण होतं त्यांचे आध्यात्मिक गुरु मित्र श्रीमद राजचंद्रजी.